पाहायला गेलं तर लहानपणापासूनच ती या आवडीमध्ये आली. मी शालेय जीवनामध्येच मला चित्रकलेची आवड निर्माण झाली. मुळातच असं होतं की साधारणपणे 12-13 वर्षी मी कविता सुद्धा करायला लागलो आणि त्यानंतर त्याच्या पूर्वी सुद्धा मला चित्रकलेच्या ज्याला आवड म्हणतो किंवा त्याच्याबद्दलचे जे आकर्षण होतं ते आकर्षण माझ्या मनामध्ये खूप म्हणत होतं. त्यावेळेपासून मी करायला लागलो. पण मुळामध्ये आयुष्यामध्ये माणसं काही स्वप्न बाळगतात. ती स्वप्न त्यापैकी दोन स्वप्न माझ्या मनामध्ये होते की मी सैन्यामध्ये मोठा अधिकारी व्हावा. अरे वा. नाही ते जमलं नाही तर निदान चित्रकार तरी व्हावं. घरची परिस्थिती माझी काही अत्यंत दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये होती. जाण्याचा पहिल्यांदा मी प्रयत्न केला. वयाच्या साधारणपणे 12-13 वर्षी मी घरातून पळून गेलो आणि बेळगावच्या 22 पल्टनमध्ये भरती होण्यासाठी म्हणून घरातून मी एकटा पळून गेलो आणि तिथं प्रवास करत मी तिथे जाऊन पोहोचलो. त्या कार्यालयापर्यंतही जाऊन पोहोचलो आणि ज्यावेळेला मी तिथं त्या ऑफिसर समोर उभा राहिलं त्याने मला विचारलं की काय पाहिजे आहे का आलाय. तर मी त्याला सांगितलं मला सैन्यामध्ये भरती व्हायचं आहे. त्याने आजूबाजूला सगळीकडे पाहिलं आणि तो म्हणाला तुमचे पालक कुठे आहेत. तर मी म्हणलं पालक वगैरे कोण नाही, मी एकटा चाललेलो आहे. मग पालकांच्या परवानगीशिवाय आमच्याकडे इथं भरती करून घेतली नाही. पालकांना घेऊन आहे आणि मग आपण नंतर त्याचा विचार करू म्हणून आम्हाला त्यांनी अक्षरशः आपलून काढलं आणि निराश होऊन मी परत आलो घरी. त्यानंतर मी आणखी काही दिवसांनी वडिलांची रिएक्शन काय होती जेव्हा तुम्ही पळून गेलात. नाही घरच्या लोकांची रिएक्शन बरोबर आहे, साहजिकच आहे की घरच्या लोकांची रिएक्शन चांगली नव्हती. कारण माझे आई वडील तसे अशिक्षित अक्षर चतुर्थ होते आणि घरचं एवढं 18-20 दारिद्र्य असल्यामुळे त्या दारिद्र्याच्या याच्यामध्ये आपल्या मुलाने असं काहीतरी करावं आणि की आपल्याला सोडून जावं ही गोष्ट त्यांना मनाला फार लागली. आणि की अत्यंत काळजीमध्ये 2 दिवस ते होते. मी ज्यावेळेला घरी परत आलो रात्री 11:00 दरम्यान त्यावेळेला माझं स्वागत त्यांनी केलं तर मला कुठलाही एका शब्दाने सुद्धा त्यांना मला दोष दिला नाही. आई माझी होती त्यावेळेला. आईनं मला पहिल्यांदा काय केलं असेल तर मी 2 दिवस जेवलेलो नसेल या उद्देशानं मला तिनं माझ्यासाठी जो करून ठेवलेला भात होता केव्हा सकाळी दुपारी केव्हा तरी तो माझ्या पुढे घातला. त्याच्यावर आमटी बदाबदा उठली आणि मला म्हणली बाबा खात वागवतर मला जेवायला खायला घातलं आणि मला म्हणाली आता झोपा. म्हणजे त्यांचे ते मनातून जे धास्तावलेले होते ती धास्ती सगळी त्यांची थोडीफार कमी झाली आणि आता याला काही वागण्या तिकडे बोलण्यात काही अर्थ नाही आहे, बोलून चालणार नाही म्हणून कुणीही मला काहीही बोललं नाही. अर्थात रात्रभर मी काय झोपू शकलो नाही. आदल्या दिवशी रात्री मी झोपलो नव्हतो. पण अशा परिस्थितीमध्ये तोही माझा ती माझी जी संधी होती मला जी सैन्यात अधिकारी होण्याची ती काय मला मिळाली नाही. मग काही दिवसांनी आणखीही मी एकदा प्रयत्न केला होता पण तेही जमलं नाही. आणि मग शेवटी मी निर्णय घेतला की आपण आता चित्रकार व्हायचं. मग त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले. अर्थात मला नोकरी करावी लागत होती. जगण्यासाठी नोकरी करणं आवश्यकच होतं. घरच्यामध्ये घर कुटुंब कबीला मोठा होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आता काहीतरी तरी मिळवणं काहीतरी मिळवून आणणं आणखी काहीतरी करणं हे आवश्यक होतं. त्याप्रमाणे मी नोकरी करावी. पण तरीसुद्धा माझ्या ज्या उर्मी होत्या चित्रकलाविषयीच्या त्या उर्मी काय मला थांबू देत नव्हत्या. त्या उर्मी मी जाग्या ठेवण्याचा खूप प्रयत्न केला आणखी त्या दृष्टीनं मी स्वतः काय मला जमेल त्याप्रमाणे मी चित्रात आलो. पण पुढे चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी ज्यावेळेला मी प्रवेश घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यासाठी निदान किमान SSC पास पाहिजे अशा तऱ्हेची अट त्यामध्ये एक होती आणि अशा वेळेला मी SSC नव्हतोच. मी 7वी पास झाल्यानंतर प्राथमिक शिक्षक झालो आणि प्राथमिक शिक्षक म्हणून 7 वर्षे जवळ मी काम केलं आणि मग शाळा सोडल्यानंतर जवळजवळ 14 वर्षानंतर मी SSCला बसलो. SSC पास झालो आणि मी आर्टस्कूलमध्ये म्हणजे चित्रकलेचं उच्च शिक्षण घेण्यासाठी म्हणून आर्टस्कूलमध्ये मी प्रवेश घेतला आणि मग सतत तिथं काम करून 6 वर्षानंतर मला GD Art Painting आर्ट मास्टर आणि या पदव्या मला मिळाल्या आणि त्यानंतर मग माझ्या चित्रकलेचं सगळं वळण सुरू झालं. 1968 साली माझं पहिलं एक्झिबिशन झालं
ते लेफ्टनंट जनरल थोरात साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं होतं. सिरीज आर्ट गॅलरी म्हणून तिथे होती शिवाजी रोडला, त्या गॅलरी त्यावेळेला गॅलरीची वगैरे कोल्हापुरामध्ये काही सोय नव्हती. तशीच कुठल्या त्या हॉल किंवा याच्यामध्ये एक्झिबिशन भरली जात होती आणि फार थोडी भरली जात होती. त्यानंतर जवळजवळ भारतामध्ये आतापर्यंत 22 एक्झिबिशन माझी झाली. दिल्लीपासून अगदी कोल्हापूरपर्यंत, दिल्ली त्यानंतर पुणा मुंबई, मुंबईला 3 एक्झिबिशन झाली. आता नजीकच फेब्रुवारीमध्ये परत जहांगीर आर्ट गॅलरीला एक्झिबिशन भरणार आहे. अनुभवाचं माझं ज्या वेळेला जहांगीरला एक पहिलं एक्झिबिशन ज्या वेळेला भरलं 1958 साली, त्यावेळेला मला एक चांगला फार अनुभव असा तरी झाला. त्या एक्झिबिशनमध्ये पहिल्या दिवशी जवळजवळ 4 ते 5 चित्रं विकली गेली आणि त्यानंतर एक अशी एक मुलगी होती की ती दररोज एक चित्र कायमपणे बघायला, ती खाली मांडी घालून बसायची आणि ती चित्राकडे बघत बसायची. ते चित्र होतं लँडस्केप होतं, म्हणजे निसर्ग चित्र ज्याला आपण म्हणतो ते निसर्ग चित्र होतं. ते चित्र नंतर नॅशनल आर्ट गॅलरीने विकत घेतलं दिल्लीच्या आणि आता ते आर्ट गॅलरीमध्ये ते चित्र विराजमान झालेलं आहे. तर ही ती जी दररोज येऊन बसायची, मी तिला एक दिवशी मग कुतूहलाने विचारली की व का दररोज तू काय बघतेस, मला हे खूप चित्र आवडलेलं आहे. आणि मी म्हणलं तू विकत घेणार आहेस का, विकत घेणार असलं तर मी तुला तसंच देतो, तुला एवढं जर आवडलं असेल तर. नाही म्हणले, मी काय तसं घेणार नाही आणि विकतही घेऊ शकणार नाही, पण मला बघायला आनंद वाटतो त्यामुळे हे चित्र सारखं मी दररोज येऊन बघून बसतो, तुमची काय हरकत नाही ना, मला ती म्हणाली. तर म्हणलं हरकत माझी काय असायची, काय कारण आहे एवढा मोठा रसिक हे मिळाल्यानंतर त्यामध्ये हरकत असण्याचं काही नाही आहे. कारण शेवटी ही चित्रकला किंवा कुठलीही कला ही रसिकांसाठीच असते ना, आणि रसिकाने त्याला दाद दिली तर ती दाद आधी साहजिकपणे आपलं बळ वाढवणारी असते आणि त्याप्रमाणे आमचं बळ वाढवत येणारे असे रसिक आम्हाला खूप भेटले प्रत्येक ठिकाणी. नाशिकला एक्झिबिशन झालं, कुसुमा खुद्द कुसुमा रजानी येऊन माझी पाठ ठोकवली. त्यानंतर इथले अनेक लोक दिग्गज रणजी देसाई सारखे हे आमचे सगळे मित्र होते, शिवाजी सावंत, त्यानंतर आनंद यादव, हे साहित्यिक बाबा कदम यांच्या तरी बाबा कदम स्वतः चित्रकार होते, तर त्यांची कायमपणे आमच्या पाठीवर थाप असायची. त्यांच्या संग्रहामध्येही काही चित्र आमची गेली. रणजी देसाईने फार आपल्या संग्रहामध्ये कोवाडलाही माझी चित्र अनेक ठिकाणी लावली, अनेक ठिकाणी माझे नागपूर म्युझियममध्ये, कोल्हापूर म्युझियममध्ये, त्यानंतर दिल्लीला अशा तरी ते एक्झिबिशनच्या याच्यामधून चित्र विक्री झाली आणि की त्यातून त्या चित्र तिथे विराजमान झालेली होतात. तर गेली 50 वर्ष मी चित्रकलेच्या क्षेत्रात आहे आणि या 50 वर्षामध्ये जवळजवळ आजपर्यंत 8,000 चित्र मी रंगवलेली आहे. अनेक एक्झिबिशन म्हणजे भारतातल्या मान्यवर संस्थांच्या वतीनं जी प्रदर्शनं होतात त्या प्रदर्शनामध्ये माझी चित्रं लागलेली आहेत. त्यानंतर इतकंच नाही तर परदेशामध्येही माझी चित्रं अनेक ठिकाणी प्रदर्शित झालेली आहेत, विशेषतः जर्मनी, न्यूयॉर्क, त्यानंतर इंग्लंड, नायजेरिया, कॅनडा या देशामध्ये माझी आत्तापर्यंत जवळजवळ अनेक चित्रं गेलेली आहेत. हा पुरस्कार जो मिळाला म्हणजे मी तपस्वी कलावंत म्हणून 1998 साली माझा सन्मान झाला. त्या सन्मानामध्ये त्या हयात मला शिष्यवृत्ती, म्हणजे ज्याला गौरववृत्ती आपण म्हणतो, ती गौरववृत्ती अजूनही मला मिळते आहे, ती त्या हयात मिळणार आहे. शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपतींच्या हस्ते त्यावेळेला मला मिळालेलं आहे. मी 1978 साली रंगभार नावाची संस्था स्थापन केलेली आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रामध्ये तिनं आत्तापर्यंत फार मोठं काम केलेलं आहे. गेली 36 वर्ष म्हणजे जवळ 3 तप होऊन गेली त्या क्षेत्रामध्ये तिनं आपला ठसा संबंध कर्नाटक, त्यानंतर महाराष्ट्रातला मोठा भाग या भागेमध्येही केलेला आहे. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक वर्षी आम्ही एक आबालाल रहमान आणि बाबूराव पेंटर यांचा स्मृतिदिन साजरा करतो आणि त्या निमित्तानं खुल्या बागेमध्ये, म्हणजे टाऊनहॉल बागेमध्ये, कोल्हापूरच्या टाऊनहॉल बागे उद्यानामध्ये फार मोठा प्रोग्राम असतो. त्यामध्ये एका बाजूला गाणं सुरू असतं आणि दुसऱ्या बाजूला अनेक चित्रकार, अनेक शिल्पकार, अनेक रंगावलीकार, अनेक हस्तकलामध्ये काम करणारे कलावंत, असे जवळजवळ 20 ते 25 कलावंत एकाच वेळेला एका व्यासपीठावर त्या ओपन बागेमध्ये
काम करत असतात आणि हजारो लोकांचा त्या वेळेला समुदाय त्या ठिकाणी ऋषिकांचा जमलेला असतो. तर हा जो कार्यक्रम आहे, हा उपक्रम संस्थेने अनेक वर्ष राबवलेला आहे. यातून अनेक चित्र शिल्प आमच्याकडे जमा झालेले आहेत आणि त्याचं एक कला संग्रहालय स्थापन करण्याचे आमच्या मनामध्ये आहे. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, विशेषतः शिवाजी युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये हे कला संग्रहालय स्थापन व्हावं अशा तऱ्हेचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. त्याला जर यश आलं तर कोल्हापूरची जी एक परंपरा आहे जवळजवळ 160 वर्षाची दृश्यकलेची, ती परंपरा या चित्रमाध्यमातून आपल्याला मांडता येईल आणि नव्या अभ्यासकांना, नव्या विद्यार्थ्यांनासुद्धा याचा फायदा करा अभ्यासासाठी म्हणून ही चित्रं उपलब्ध होतील. आणि त्या दृष्टीनं एक संग्रहालय आणि त्याची परंपरा, ही परंपरा या ठिकाणी जोपासली जाईल अशा तऱ्हेची एक आशा मी स्वतः बाळगून आहे. कारण मी स्वतः त्यामध्ये प्रयत्नशील आहे आणि अशा तऱ्हेचे प्रयत्न आत्तापर्यंत अनेक ठिकाणी केले आहे मी, पण टिकाला त्याला यश आले नाही. पण आता युनिव्हर्सिटीच्या लेवलवर आमचं चर्चा आणखी त्याच्या संबंधीचे मुलाखतीचे हे चालू आहे, बघूया त्याला कितपत यश. अनेक उपक्रम इतरही साहित्यिक विषयक किंवा इतर कलाविषयक आम्ही केलेले आहेत, चित्रपट याच्यामध्ये, त्यानंतर शिल्पकला, चित्रकला यांच्या बाबतीतही आमचे अनेक उपक्रम झालेले आहेत. या सबंध याच्यामध्ये आमच्या मंचावरून हजारो नाही म्हटलं तरी शेकडो चित्रकार, या चित्रकार आणि शिल्पकार ह्या मंचावरून गेलेले आहेत. आम्ही ते देशाला दिलेले आहेत, आमचा अभिमान आहे तो. आता असे हे चित्रकार आणि शिल्पकार हे जवळजवळ देशभर आपलं या संस्थेचं नाव सांगत सबंध एक आपलं कार्यभाग करता हे कर पार पाडतात, तर ही अभिमानाचीच गोष्ट आहे. शिवाय इथलं जे कलानिकेतन कला शिक्षण संस्था जी आहे, त्या संस्थेचा मी एका विश्वस्त मंडळाच्या याच्यामध्ये महत्त्वाचा पदाधिकारी आहे आणि तिथंसुद्धा अशा तऱ्हेचं कला शिक्षणाचा फार मोठा माहोल त्या ठिकाणी उभा आहे. आता जवळजवळ कॉलेजमध्ये 250-300 विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात आणि सबंध दक्षिण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी इथं या कला शिक्षणाचे सुरू केलेले आहे. त्या संस्थेतून मी प्रामुख्याने मी काम करतो. तर अशा तऱ्हेच्या संस्था चालवणं, दररोज चित्र काढणं, दररोज लेखन करणं, दररोज वाचन करणं हे अभ्यासपणे सुरू आहे. माझं 82 जरी वय असलं तरी कामाच्या उत्साहामध्ये माझा कुठलाही कुठेतरी जे मी कुठल्याही दरने कमी पडत नाही आणि मला त्यामध्ये आनंद वाटतो. आता मग लोक विचारतात की आता हे कशासाठी चाललं आहे तुमचं, तर हे फक्त आनंदासाठी चाललं आहे माझं. आता काय मिळवणं किंवा अमकं तमकं वगैरे माझ्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे. मी आता हजारो चित्र काढलीत मगाशी सांगितल्याप्रमाणे की 8000 चित्र ते आत्तापर्यंत मी रंगवलेले आहे आणि तो 10000 आकडा पूर्ण करायची माझी इच्छा.